नमस्कार. एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 तील एक महत्वाचा असा आपण आज पॅसेज घेणार आहोत. तर आपल्याला जर ह्या पूर्वपरीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल तर आपल्याला आकलन क्षमता वाढवणं खूप गरजेचं असतं. आणि आकलन क्षमता तेव्हाच वाढते जेव्हा आपण तो पॅसेज चांगल्या पद्धतीनं समजून घेतो. नेमकं पॅसेजमध्ये आपल्याला काय सांगितलंय किंवा लेखकाला त्याच्यातून काय अर्थ सुचवायचा आहे ह्याच्यावरती आपल्या प्रश्नांची उत्तरं ठरलेली असतात. त्यामुळे आपल्याला बिटवीन द लाईन्स किंवा नेमका अर्थ, सार ज्याला म्हणतो, समरी त्या पॅसेजची, ती लक्षात ठेवणं गरजेची आहे. तर हा पॅसेज आपण पाहूया. तर बघा, धर्मनिरपेक्षतेचा संबंध चांगल्या किंवा वाईट लोकांशी नाही. तिचा संबंध असहिष्णुतेचे सार्वजनिक प्रदर्शन करणाऱ्या व न टगमगणाऱ्या कायद्याशी आहे. उद्या काय वाढून ठेवले आहे याची भीती न बाळगता सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील याची खात्री करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. म्हणजे एक प्रकारे त्यांनी धर्मनिरपेक्षतेचं काय, बाबा, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता याच्यामध्ये कीवर्ड असा आहे की याची भीती न बाळगता, म्हणजे भीतीच्या जागी भय न बाळगता, भीती न बाळगता म्हणजे तमा न बाळगता असा पण आपण अर्थ घेऊ शकतो. तर कायदा तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला कशाचीच तमा बाळगण्याची गरज नाही. तमा म्हणजे भीती बाळगण्याची गरज नाही, म्हणजे कायदा हा महत्वाचा आहे. कायदा जर असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं सर्व्हाइव्ह करू शकतो. तर कायदाच आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवतो. निधर्मी दृष्टिकोन किंवा चर्च बंद करण्यामुळे आपण धर्मनिरपेक्ष होत नाही. म्हणजे कशामुळे आपण धर्मनिरपेक्ष बनतो? च म्हणजे ठाम मांडलेलं आहे इथं की कायद्यामुळेच आपल्याला धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्ष बनतो. कायदाच आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवतो. म्हणजे फक्त वायफळ चर्चा केल्या, म्हणजे निधर्मी दृष्टिकोन, म्हणजे आपण सध्याच्या काळामध्ये ज्याला सेक्युलरिझम म्हणतो किंवा पुरोगामित्व, त्याच्या चर्चा केल्यामुळे किंवा चर्च बंद केल्यामुळे आपण धर्मनिरपेक्ष होतो का? तर होत नाही. वास्तविक पाहता पोपची अवज्ञा, घटस्फोट, पुनर्विवाह या घटनांमुळे 8वा हेनरी धर्मनिरपेक्ष ठरत नाही. व्हॅटिकनला त्याचे वागणे पसंत नसेल तर ते गेले उडत. धर्मनिरपेक्षता म्हणजे चर्च आणि राज्यसंस्थेला वेगळे करणे अशी भोळीबाबडी समजूत या ऐतिहासिक वास्तवामुळेच पसरली. तर ह्याच्यामध्ये बघा की जो 8वा हेनरी होता त्यानं काय केलं, त्यानं पोपची अवज्ञा केली, त्यानं घटस्फोट, पुनर्विवाह अशा गोष्टी राबवल्या आपल्या राज्यामध्ये असं म्हणू. तर त्या कारणामुळे, म्हणजे ही कारणं राबवली म्हणून तो धर्मनिरपेक्ष ठरतो का? तर तो ठरत नाही असा या वाक्याचा अर्थ आहे. तर व्हॅटिकनला त्याचे वागणे पसंत नसेल तर ते गेले उडत. आता व्हॅटिकन म्हणजे हा पोपशी संबंधित आहे किंवा धर्मगुरूंशी संबंधित असं आपण समजू शकतो. धर्मनिरपेक्षता म्हणजे चर्च आणि राज्यसंस्थेला वेगळी करणे अशी भोळीबाबडी समजूत या ऐतिहासिक वास्तवामुळेच पसरली. म्हणजे खोटारडेपणा काय आहे, खोटं काय आहे की चर्च आणि राज्यसंस्था वेगवेगळी करणे म्हणजे सेक्युलरिझम का, धर्मनिरपेक्षता का? तर तसं नाहीये हे त्यांनी सांगितले. आता याच्यामध्ये बघा, च या ऐतिहासिक वास्तवामुळेच पसरली, म्हणजे च वरती जोर आहे, म्हणजे इथं ठामपणे मांडलेलं आहे. म्हणजे चर्च आणि राज्यसंस्था हे वेगळं करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असं आपण म्हणू शकत नाही. तर ती एक अंधश्रद्धा म्हणू आपण किंवा भोळीबाबडी एक समजूत, खोटी समजूत पसरली असं म्हणू शकतोय. वास घ्या, जा शिकार करा आणि मारा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहिला असे नाही. तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. आता याच्यामध्ये वास घ्या या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे शोधा. शोधा, शिकार करा म्हणजे त्यांना पकडा किंवा त्यांची शिकार करा आणि त्यांना मारून टाका. मारा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहिला असे नाही. तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. म्हणजे आपल्याला या वाक्यातून असं कळतं की युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता तर तो चर्चमुळे सुद्धा चालू होता, कारण चर्चने तसे ते पूर्वी आदेश द्यायचे, शोधा, शिकार करा आणि मारा. पण आता चर्च ऐवजी कोण आदेश द्यायला लागलाय? राजा. इथला जो 8वा हेनरी राजा होता त्यानंच तसे आदेश दिलेत. त्यामुळे युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहिला असे आपण म्हणू शकतो. तर धर्ममार्तंडांच्या निर्विवाद सत्तेची जागा आता राजाच्या सत्तेने घेतली होती. म्हणजे धर्ममार्तंड कोण? तर ते पोप किंवा चर्च मधले किंवा ख्रिश्चन जो त्यांचा धर्म आहे त्या धर्मातील धर्मगुरु. हा,
तर त्यांच्याऐवजी कोण कुणी जागा आता घेतली बघा त्या सत्तेची, तर राजाने घेतलेली आहे. केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. म्हणजे धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात केव्हा आली, जेव्हा लोकशाहीचं आगमन झालं त्यावेळी. आपण अचानक चांगले झालो किंवा आपल्या क्रूर हृदयाच्या जागी प्रेमळ हृदयाची स्थापना झाली असे नाही, म्हणजे नाही झाली असे नाही, हा शब्द लक्षात घ्या. आता जातीयवादी, जमातवादी आणि धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद झाली आणि त्यामुळेच खरा फरक पडला. तर नेमका फरक कशामुळे झाला, तर कायद्यामध्ये शिक्षा सुरू झाली. कायद्यानुसार आता त्यांना शिक्षेची तरतूद झाली, जर कुणी असं छळ वगैरे करत असेल तर. त्यामुळं खरा फरक पडला असं त्यांना इथं समजावून सांगायचं आहे. जेव्हा कायदा सांप्रदायिक असहिष्णुतेच्या विरोधात कोणत्याही अपवादाशिवाय पद्धतशीरपणे काम करतो, तेव्हा धर्मनिरपेक्षता ही एक सवय बनते. म्हणजे सांप्रदायिक असहिष्णुता, ठीक आहे, त्याच्या विरोधात जर एखादा कायदा चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर आपल्याला धर्मनिरपेक्षता अनुभवता येते असं त्यांना म्हणायचं आहे. तर मधुर आणि चंचल राजकीय व्याख्याने आणि शाळेतील नीतीशास्त्राचे धडे नव्हे, तर असहिष्णुतेविषयी असहिष्णु असणारा कायदा आपल्याला सभ्य बनायला शिकवतो. म्हणजे खोटी खोटी आपल्याला शाळेमध्ये मॉरल सांगायची, नीतिमत्तेच्या गोष्टी सांगायच्या, राजकीय व्याख्याने जोडायची, तर त्याच्यामुळे आपल्याला सभ्य बनतो का आपण, तर नाही. आता असहिष्णुतेविषयी असहिष्णु म्हणजे जर आपण सध्याचं सामाजिक उदाहरण बघितलं तर हैदराबाद एन्काउंटर, ठीक आहे, तर त्या गुन्हेगाराने जे वाईट कृत्य केलं त्याला एन्काउंटरनंच उत्तर दिलं पाहिजे किंवा उत्तर दिलं गेलं हे याच्यातून आपल्याला सुचवायचं आहे. जर आपण समानार्थ पाहिला तर, जरी इतर समुदायांना जागा करून देणे, म्हणजे सध्याच्या आपल्या महाराष्ट्रातील परप्रांतीयांचा एक मुद्दा बघा, जरी इतर समुदायांना जागा करून देणे किंवा सहन करणे क्लेशदायक असेल, परंतु कायदा मोडण्यामुळे होणारे क्लेश यापेक्षा खूपच अधिक असतील. सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेमुळे असहिष्णुतेला प्रेरणा मिळते, हे सर्व सार्वकालीन सत्य आहे. कशामुळे प्रेरणा मिळते असहिष्णुतेला, तर सामाजिक आणि आर्थिक असुरक्षितता हे सार्वकालीन सत्य आहे. म्हणजे त्रिकाला बाधित, कधीही न बदलणारं असं ते सत्य आहे. जेव्हा नोकऱ्यांचा तुटवडा भासू लागतो, एखाद्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते, त्याच वेळी किंवा त्यावेळी आपण इतर समुदायांना दोष द्यावयास लागतो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सर्व वाईट गोष्टी दिसू लागतात. याच्याशी सामना करण्याची सर्वाधिक उत्तम पद्धत कोणती, शब्दांची की कृतीची? म्हणजे आपल्याला समोरच्याला आपण केव्हा दोष द्यायला लागतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला वाईट गोष्टी केव्हा दिसू लागतात, जेव्हा आपल्या आत्मसन्मानाला ठेच पोचते त्यावेळी. फाळणीनंतरचे स्फोटक वातावरण आणि तशा ती धार्मिक भावनांना आपल्या नवजात लोकशाहीवर कब्जा मिळवण्यापासून रोखण्यात नेहरू कसे यशस्वी झालेत ते आठवा. इथे त्यांनी प्रश्न पुढे जोडलेला आहे की फाळणीनंतरचं स्फोटक वातावरण, पार्टीशन नंतरचं, आणि त्यानंतरच्या ज्या धार्मिक भावना उफाळल्या, तर त्यांना जी भारताची लोकशाही होती, तर त्याच्यावर नेहरूंनी कसं लक्ष कंट्रोल केलं, ते नियंत्रण कसं ठेवलं हे पहा. ते बरेच यशस्वी झाले याचे श्रेय जाते त्यांच्या नोकऱ्या देण्याच्या, धरणे बांधण्याच्या आणि पोलादाचे कारखाने उभे करण्याच्या आश्वासनांना. ते शुद्ध सहिष्णुतेविषयी किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी क्वचितच बोलले. त्यांनी फक्त कृती केली. म्हणजे त्यांनी धर्मनिरपेक्षता किंवा सहिष्णुतेविषयी व्याख्यानं दिली का, किंवा ते गोष्टी बोलत होते का, तर ते कधीतरी बोलले असतील. क्वचितच हा शब्द खूप परिणामकारक आहे. तर क्वचित कधीतरी ते बोलले असतील, पण तितकं न बोलता त्यांनी कृतीवरती जोर दिला. म्हणजे ऍक्शन, कृती वरती जोर दिला. आज धर्मनिरपेक्षता आणि ढोंगी धर्मनिरपेक्षता याविषयी बाष्कळ चर्चा आणि एकमेकावर दोषारोप चालू असतात. कारण भांडवल भांडणाऱ्या दोन्ही बाजूंना आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास कसा करता येईल याची सुतराम कल्पना नाही. म्हणजे फक्त चर्चा करत बसतात, भांडत बसतात, त्यांना अर्थव्यवस्थेचा विकास कसा करता येईल याची काही कल्पना नाही. हे तुमच्यासाठी द्विपक्षीय सहकार्य आहे भारतीय पद्धतीचं. तर पाहायला गेलं वरवर तर हे एक भाषण आहे, भाषणातील हा एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. तर धर्मनिरपेक्षता काय असते किंवा कशामुळे ते अस्तित्वात येते,
कायद्याचं महत्व काय आहे धर्मनिरपेक्षतेवर हा पॅसेज भाष्य करतो. तर आपण एका पाठोपाठ एक प्रश्न पाहूया की लेखकाचा असा दावा आहे की, तर एक समजून घ्या की पाच प्रश्न असतील तर कुठलाही प्रश्न तुम्ही सुरुवातीला सोडवू शकता जो तुम्हाला सोपा वाटू शकतो तो. आणि याच्यामध्ये बघा, लेखकाचा असा दावा आहे की आठवा हेनरी हा धर्मनिरपेक्ष राजा होता. आठवा हेनरी हा धर्मनिरपेक्ष राजा असल्याचे भासवत होता की आठव्या हेनरीने व्हॅटिकन चर्चच्या अधिकारांची अवज्ञा केली, म्हणजे आज्ञा पाळली नाही, आणि व्हॅटिकन चर्च आठव्या हेनरीवर प्रभुत्व गाजवत होती. तर आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लेखकाचा दावा काय आहे, लेखक असं म्हणतो का की आठवा हेनरी हा धर्मनिरपेक्ष आहे. तर हे बघा, पुनर्विवाह या घटनामुळे आठवा हेनरी धर्मनिरपेक्ष ठरत नाही. त्याला काय गरज आहे धर्मनिरपेक्ष असण्याची? त्यानं काय केलं की फक्त जे चर्चच्या गोष्टी करत होता त्याजागी तो आता स्वतः अंमलात आणायला लागला. म्हणजे त्यानं काय केली, पोपची आवडणी केली, घटस्फोट, पुनर्विवाह या गोष्टी राबवल्या, म्हणजे तो धर्मनिरपेक्ष ठरतोय असं आपल्याला पॅसेज मधून कुठेही दिसत नाही. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू, पुढचा ऑप्शन बघू, त्यामुळे हा निघून जातो. आठवा हेनरी हा धर्मनिरपेक्ष राजा असल्याचे भासवत होता असं कुठे दिसत नाही आपल्याला की तो म्हणत होता की मी धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे. तर तो त्यानं फक्त चर्च जे करत होता त्याची जागा फक्त घेतली होती कुणी, आठव्या हेनरी या राजानं, ठीक आहे. आणि तो काही गोष्टी राबवत होता पण धर्मनिरपेक्षता आहे असं तो दाखवून द्यायचा काही प्रयत्न करत नव्हता. तिसरा बघा, आठव्या हेनरीनं व्हॅटिकन चर्चच्या अधिकारांची अवज्ञा केली. तर याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दिसतं की त्यानं काय केलं, पोपच्या अवज्ञा, घटस्फोट या गोष्टीमुळे, या घटनामुळे आठवा हेनरी धर्मनिरपेक्ष ठरत नाही. तर त्यानं काय केली होती बघा, पोपची अवज्ञा केली होती. त्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. आता याच्यामध्ये पोपची अवज्ञा म्हणजे कोण, तर ते पोप होते चर्चचे. म्हणजे चर्च बंद करण्यामुळे आपण धर्मनिरपेक्ष होत नाही, वास्तविक पाहता पोपची अवज्ञा वगैरे वगैरे. तर याच्यामधून आपल्याला कळतं की त्यानं एक प्रकारे चर्चचीच अवज्ञा केलेली आहे. हेनरीनं आठव्या व्हॅटिकन चर्चच्या अधिकाऱ्यांची अवज्ञा केली, त्यामुळे याचा ऑप्शन तीन हे याचं अचूक उत्तर आहे. आणि व्हॅटिकन चर्च आठव्या हेनरीवर बघा, पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हटलं की हेनरी आठवा, आता हा रोमन अंक दिलेला आहे तर हे लक्षात घ्या, फसुगत होऊ शकते. इथं आठच्या ठिकाणी सात पण होऊ शकतं. तर हेनरी आठवा ख्रिस्ती धर्माविरुद्ध होता, हे विधान योग्य आहे का? तर आपल्याला सरळ सरळ कळते की हे विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे. कारण पॅसेजमध्ये कुठंही ख्रिस्ती हा शब्द वापरला नाही, ख्रिस्त हा शब्द वापरला नाही. आणि दुसरं म्हणजे हेनरीनं फक्त चर्चची जे जबाब अधिकार होते ते त्यानं स्वतःकडे घेतले होते, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तो धर्माविरुद्ध होता का, तर ते नव्हता, हे पण सिद्ध होतं. आणि ख्रिस्ती हा शब्दच उल्लेख नाही, त्यामुळे हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. आता बघा, धर्मनिरपेक्षता संबंधित आहे केवळ सर्वसामान्य लोकांशी, म्हणजे ते सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक कळतं की धर्मनिरपेक्षता कशाशी संबंधित आहे, तर धर्मनिरपेक्षतेचा संबंध चांगल्या किंवा वाईट लोकांशी नाही, म्हणजे लोकांशी तिचा संबंध येत नाही. तर कशाशी संबंधित आहे बाबा, तर असहिष्णुतेचे सार्वजनिक प्रदर्शन करणाऱ्या व न टगमगणाऱ्या कायद्याशी तिचा संबंध आहे. कुणाचा? धर्मनिरपेक्षतेचा. म्हणजे लोकांशी हा शब्द येत नाही, त्यामुळे दुसरं विधान सुद्धा याच्यामध्ये अयोग्य ठरत, ठीक आहे. त्यामुळे दोन्ही विधानं यातलं योग्य नाही आहेत, म्हणजे दोन्हीही नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं अचूक उत्तर आहे. तर आता जर आपण पुढे बघितलं तर लेखकाच्या मते युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता का? अ ब क ड आणि ड मध्ये काय दिले ते हे लक्षात घ्या, अ ब क यावर उल्लेख केलेल्या तिन्ही पर्यायामधील राजवटीमध्ये. तर चर्चच्या राज्यात होता का? तर चर्चमध्ये सुद्धा होत होता. त्यानंतर आला आठवा हेनरी, आठवा हेनरीनं जागा कुणाची घेतली, चर्चच्या त्या पोप गुरूंची, म्हणजे धर्मगुरूंची जी घेतली. त्यामुळे हे दोन्ही विधानं अ आणि बी बरोबर आहेत. तर लोकशाहीच्या प्रस्थापनानंतर हे पण विधान बरोबर आहे. आता जर आपण बघितलं तर हे बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर चर्चचा हा दृष्टिकोन होता, म्हणजे त्यानंतर आला आठवा हेनरी, हे पण बरोबर आहे, पोपच्या अवज्ञा वगैरे वगैरे. त्यानंतर व्हॅटिकनला त्याचे वागणे
पसंत नसते तर पडले हे असं म्हणतो. तर धर्म मार्तंडांच्या निर्वाहात सत्तेची जागा आता राजाच्या सत्तेने घेतली होती आणि केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. आपण अचानक चांगले झालो किंवा आपल्या क्रूर हृदयाच्या जागी प्रेमळ हृदयांची जागा झाली असे नाही, शिक्षेची तरतूद झाली. त्यामुळे लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर सगळा धार्मिक छळ थांबला का असं आपण म्हणू शकत नाही. तर लोकशाहीनंतर सुद्धा छळ चालूच होता, पण जेव्हा कायद्यांची तरतूद झाली त्याच्यामध्ये, कायद्यानुसार बाबा शिक्षेची तरतूद झाली, त्यानुसार तो छळ काहीसा थांबला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर सुद्धा तो छळ हा चालूच होता, धार्मिक छळ चालूच होता. त्यामुळे अ ब क या तिन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे ड मध्ये काय सांगितले की अ ब क यावर उल्लेखलेल्या तिन्ही पर्यायामधील राजवटीमध्ये, त्यामुळे ड हे याचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे फक्त ड याचं उत्तर आहे. तर लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर चर्च आणि राज्यसंस्था एकमेकापासून वेगळी करणे, असं लेखकाने या पॅसेजमध्ये कुठेही सुचवलेलं नाहीये. म्हणजे चर्च वेगळी करा, राज्यसंस्था वेगळी करा असं म्हटलंय का? तर नाही. किंवा बहुसंख्य समुदायाचा अल्पसंख्याकांप्रती असलेला सहिष्णु दृष्टिकोन, लेखक हे पण असं म्हणत नाही की बाबा धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तो असं म्हणत नाही. म्हणजे बहुसंख्य लोकांनी अल्पसंख्याक लोकांशी चांगलं राहावं वगैरे वगैरे, तर ते पण त्यात कुठं उल्लेख नाहीये. आणि हे वेगळं करा असं पण ते म्हणत नाहीत, तरच ती धर्मनिरपेक्षता असं पण कुठं व्याख्या नाहीये. किंवा धार्मिक छळ थांबवा म्हणजेच ती धर्मनिरपेक्षता आहे का? तर हे तिन्ही विधानं अयोग्य ठरतात. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. बघा, पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? कोणत्याही पार्टीला आर्थिक विकास व्यवस्थेचा विकास कसा करावायचा हे माहीत नाही, म्हणून दोन्ही असुरक्षित आहेत असं म्हणू शकतो का आपण? आणि नेहरूंनी फाळणीनंतरच्या स्फोटक वातावरणात धर्मनिरपेक्षता पाळण्याऐवजी, तर ऐवजी हा शब्द तुम्ही बॉक्समध्ये जर टाकला, तर पाळण्याऐवजी म्हणजे धर्मनिरपेक्षता त्यांनी पाळली नाही, तर त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, फक्त आर्थिक विकासाला प्रोत्साहित केलं का? अशी दोन विधानं आहेत, ते आपण पाहूया. याच्यामध्ये जर बघितला शेवटच्या याच्यामध्ये, तर असं म्हणतात की फाळणीनंतरचे स्फोटक वातावरण आणि तशा ती धार्मिक भावनांना आपल्या नवजात लोकशाहीवर कब्जा मिळवण्यापासून रोखण्यात नेहरू कसे यशस्वी झाले ते आठवा. तर हे वगैरे आपण म्हणतो, म्हणजे ते क्वचित बोललेले आहेत धर्मनिरपेक्षतेविषयी, पण त्यांनी कमी बोलले आणि कृती जास्त केली असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे ऐवजी हा शब्द नाही. आणि दुसरं म्हणजे हे पण चुकीचं आहे की दोन्ही बाजूंना नेमकं काय एकमेकावर दोषारोप चालू असतात आणि कारण भांडणाऱ्या दोन्ही बाजूंना आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास कसा करता येईल याची सुतराम कल्पना नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही पार्टीला आर्थिक व्यवस्थेचा विकास कसा करावायचा हे माहीत नाही, म्हणून दोन्ही असुरक्षित आहे असं याच्यातून कुठं दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे नेहरूंनी फाळणीनंतरच्या स्फोटक वातावरणात धर्मनिरपेक्षता ते पाळत असतीलही, त्या म्हणजे त्यांनी पाळली नाही असं त्यांना सुचवायचं आहे, पण हे चुकीचं आहे. त्यामुळे दोन्ही विधानंही अयोग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे इथं ऐवजी पाळण्याबरोबरच असं शब्द असतं तर ते योग्य असतं, तर ऐवजी म्हणजे त्यांनी पाळलीच नाही असं त्यांना म्हणायचं आहे, पण ते चुकीचं आहे. त्यामुळे दोन्ही विधानंही अयोग्य आहेत.